वाह ये क्या है गावची हरियाली शेती केलेली आहे नमस्कार मित्रांनो आणि सुप्रभात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल आम्ही प्रवासीमध्ये आणि आज आम्ही चाललो आहे गावदेवीच्या दर्शनाला पावनादेवीच्या दर्शनाला तर माझ्यासोबत आहेत माझे पप्पा आणि प्रकाश काकांचा मुलगा आहे श्री तर तो घेतो आहे अजून दोघांची परमिशन तो कार्यकर्ता इथला छोटा कार्यकर्ता हे काय त्यांच्या मुलांची पण परमिशन घेतलेली आहे इकडे आहेत तो श्री त्यांनी परमिशन घेतली चला येता देव दाखवतोय आपला तर आज देऊळ बघूया ओळख गावची पब्लिक बघूया आज काय एक्सपिरियन्स आहे आजचा भरपूर वर्षांनी बोलता येईल मला आता कारण की मागे आलेलो तेव्हा पण गावदेवीच्या दर्शनाला गेलो नाही आणि त्याच्या आधी आलो होतो तेव्हा पण नाही गेलो म्हणजे निदान 2 ते 2.5 वर्ष झाले मी पावनादेवीच्या दर्शनाला गेलेलो नाही तर आज बोललो आज चाललो आहे तर मग व्लॉग पण होईल आणि देवीचं दर्शन पण होईल तर हा आपला श्री आणि हा बघा हा स्मित आहे याचं नाव काय स्मित स्मित आणि याचं आणि याचं शौरू शौरू ओके चल हाय बरेचसे जण आहेत बघूया गावची हरियाली शेती केलेली आहे आणि हे पुढे चाललेत श्री आणि ते दोघं पंटर दोघं पंटरचे नावं लक्षात करायला थोडं टाइम लागेल मला छोटंसं पाणी हे घसरून पडसाल तू बाबा चला काय बोलतात त्याला काय केरक्रो 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 आपण जो आलो तो रस्ता आहे आणि ह्या साईडला आहे पावनादेवीचं मंदिर आणि हे आपले छोटे छोटे पंटर तर समोर आता आहे पावनादेवीचं मंदिर तर आपण इथून आलो आता या रस्त्यावरून आणि हे आहे पावनादेवीचं मंदिर इथे आपण आता चाललोय पप्पा चाललेत पुढे श्री आणि गेलेत पुढे तर हा माझा आणि श्रीचा प्लॅन ठरला होता गाव बघताय अशी सुंदरता कुठे बघायला भेटणार सगळ्यांची शेती वगैरे केलेली आहे मस्त वाटतं आहे सगळं बघून हां तर मी कुठे होतो असं निसर्ग बघितल्यावर आपल्याला भटकायला होतं थोडं तर मी होतो श्री आणि माझ्या प्लॅनवरती तर श्रीचा आणि माझा हा प्लॅन ठरलेला होता की आम्ही पावनादेवीच्या मंदिरात जाणार कारण की सगळ्यांना दाखवायचं पण होतं पावनादेवीचं मंदिर आणि बोललो एवढे दिवस आलो नाही तर एकदा येऊन जायला पण होईल आणि पाया पण पडता येईल तर हे आहे पावनादेवीचं मंदिर तो श्री आतमध्ये गेला आहे पप्पा इथं पाया पडत आहे आपण पण जाऊया आतमध्ये आणि हा पावनादेवीच्या मंदिराचा समोरचा व्ह्यू
आहे पावनादेवीचं मंदिर. हां आलो. हां हां एक मिनटं. तर हा आहे पावनादेवीच्या मंदिरातला रखवालदार, बरोबर मंदिराच्या समोर असतो तो. तर हे आपण एंटर केलं आहे आता पावनादेवीच्या मंदिरात. सगळ्यांचं हा अच्छा. तर ही आहे त्याची थोडक्यात माहिती. हे इथे कासव आहे, इथे कासव आहे आणि हे इथं पूजा करतात. सगळे दिवस आपण गेलेले सगळे सगळे याच्यामध्ये आहेत ना. ओके सगळे पहिले पहिली पिंड आहे ती गांगेश्वराची. ओके दुसरी आहे ती रामेश्वराची त्या मंदिराची. दुसरी आहे ते आपलं सत्याचं देवळ आपलं पावनादेवी रवळनाथ विठला देवी मंडळी चालू आणि हे 12-5 बिरा मंदिर होतं असे 3 होते. अच्छा तर ही होती त्याची थोडक्यात माहिती. हे जे आता तुम्हाला हे सगळं दिसतंय ना समोर, हे सगळं नवीन काम केलेलं आहे आता रिसेंटली. याला किती टाइम झाला असेल पप्पा? 5-6 वर्ष झाली ना. 5-6 वर्ष झाली. नमस्कार मित्रांनो, हे होतं आपलं पावनादेवीचं मंदिर. पावनादेवीच्या मंदिराच्या आवारात तिकडे पाण्याची टाकी आहे, हातपाय धुवायचे असतील तर. इथे एक पूजा केलेलं देऊळ आहे, तिथे एक छोटासा देव आहे. ह्या आपला एंट्रन्स आहे, इथून आपण एंटर करतो. ह्याचा एक छोटासा असा व्हिडिओ तुम्हाला स्लो मोशन टाईप एखादा व्हिडिओ भेटेलच. आणि ही तुळस आणि ह्या मंदिराच्या बाजूलाच बरोबर एक मंदिर आहे, रामेश्वराचं मंदिर आहे ते. शंकराची पिंड आहे, नंदी महाराज आहेत. हे ते रामेश्वराचं मंदिर आहे. हे बरोबर आपल्या पावनादेवीच्या बाजूलाच आहे, छोटंसं मंदिर बांधलेलं आहे. तर इथं एक पूजा केलेली पिंड आहे आणि हा एंट्रन्स आहे. हे आपले नंदी महाराज इथं बसलेत, विराजमान झालेत. आणि ही एक पिंड आहे आणि ही एक छोटी पिंड आहे. हे सगळे आपले पंढर लोक पाया पडतात. हा एक छोटा पाठी मागून येतोय. नंदीच्या कानात काहीतरी म्हणतात ना. कानात सांगायचं तुला काय सांगायचं असेल तर. म्हणजे तुझी इच्छा काय? इच्छा तुझी सांग. सांग काय ते. तो बघा, पड पड पाया पड. तुझी इच्छा काय? मी जसं कानात जा आणि सांग. तर हे पण काम आता जे 5 वर्ष मी तुम्हाला आतमध्ये सांगितलं ना तेव्हाच झालेलं आहे. ह्या नवीन पिंडी बसवलेल्या आहेत सगळ्या. आणि इकडे आतमध्ये पण एक ह्या साईडला जो रस्ता दिसतोय ना, इथून पण आतमध्ये एक छोटंसं मंदिर आहे, ते पण तुम्हाला दाखवायला भेटेल. तर पाया पडूया आणि तिकडे जाऊया. आणि तुम्हाला बोललो ना, ह्या मंदिराच्या बाजूला एक रस्ता जातो छोटासा, तर तो हा रस्ता आहे. आणि ह्या रस्त्याच्या आतमधून सरळ गेल्यानंतर अजून एक मंदिर आहे छोटंसं. तर तिथे चिखल आहे बघा. तर आतमध्ये सरळ गेल्यानंतर, ह्या आटेवरून सरळ गेल्यानंतर आपल्याला ते मंदिर भेटेल. मंदिराचं नाव गांगेश्वर आहे. आणि तिथे पण असं छोट्या मोठ्या पिंडी आहेत शंकराच्या. तर खूप भारी आहे इथला ॲटमॉस्फिअर आता सध्या तरी, कारण की पावसामुळे सगळी हिरवळ झालेली आहे. तर तुम्ही बघतच असाल. आपण भेटूया आता डायरेक्ट त्या गांगेश्वराच्या मंदिराच्या इथे. तोपर्यंत घेऊया इथले जरा टाईम लॅप्स वगैरे घेऊया. हे आपण आता आलो आहे गांगेश्वराच्या मंदिराच्या इथे. ते दिसतं आहे छोटंसं मंदिर, ते आहे गांगेश्वराचं मंदिर.
इथे जास्त जण येत नाही, कारण की खूप आतमध्ये पण आहे आणि सहसा सगळे पावना देवीच्या पाया पडायला येतात, सो ते पाया पडून आणि लगेच निघून जातात. चिखल भरपूर झालाय, चिखल पावसाळ्यात आपणच आलो असू. तर हे आहे ते पूर्ण मंदिर नांगेश्वराचं आणि हा त्याच्या आजूबाजूचा परिसर. पावसाळ्यामुळे ना वातावरण एकदम मस्त झालंय, आणि खरं म्हणजे आज पाऊस नाहीये. सगळे छोटे फोटो पाय पडतात. तर मित्रांनो, आपलं गांगेश्वराचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघालो परत पावनादेवीच्या मंदिराकडे. तर हा होता पूर्ण आमच्या गावच्या मंदिरांचा एक शॉर्ट एक्सप्लेनेशन. तर कसं वाटलं नक्की सांगा. हा प्रश्न विचारून तुम्हाला पण असं कंटाळा आला असेल ऐकून, पण काय करणार, एक रिस्पॉन्स आला की जरा बरं वाटतं. आणि सांगायचं राहिलं, आज पाऊस नाही पडला ते एक चांगलं झालं, म्हणजे घरी जाऊपर्यंत तरी पडू नये. आणि हे आपले श्री महाराज, महाराज नाही फक्त श्री, आणि हे छोटे आपले इथं हळूहळू येतात, शौरू. यांचे नावं जरा लक्षात ठेवायला मला टाइम लागेल. आणि पुढचा स्मित, आणि पुढे चाललंय त्याचं नाव आहे स्मित. नीट ये रे. तर आता एक टेक आपला श्री महाराज घेणार आहे. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही पावनादेवीच्या मंदिरात आलोय. हा तर श्री, तुझा काय एक्सपिरियन्स आहे, तुला कसं वाटलं इथे येऊन? मला तर खूप छान वाटलं. हा आणि आपण कोणते कोणते मंदिर बघितले? आता पावनादेवी मंदिर, रामेश्वर आणि गांगेश्वर मंदिर. हा तर तुला तिकडे त्या साईडला जाऊन कसं वाटलं, गांगेश्वर मंदिराच्या इकडे जाऊन? छान वाटलं, खूप छान वाटलं. आणि काय काय बघायला भेटलं तुला नवीन? अजून खूप पिंडी बघायला भेटले, ते टाळ्या बघायला भेटले, आणि मस्त छान छान मंदिर. आणि आपण तिकडे काहीतरी बघितलं होतं अजून एक, अजून पाठीमागे, इकडे पाठीमागे त्यांना तुम्ही टिवारा चाललं होतं. हा बकरी. तर हा होता श्रीचा एक्सपिरियन्स. आणि हे दोघे इथं बसलेत, त्याला काहीतरी म्हणायचं आहे. काय बोलतोय? आमच्या इथे बकरी होती. हा इकडे बकरी होती, त्याला पण लक्षात आहे मंदिर. तर हे होतं पूर्ण एक्सपिरियन्स, हा श्रीचा एक्सपिरियन्स होता. तर श्री, आता बंद करायचं, निघायचं. ओके. तर नमस्कार मित्रांनो, आणि हे झालं आपलं आता पावनादेवीचं मंदिर फिरून. आपलं पावनादेवीचं दर्शन झालं, गांगेश्वराचं दर्शन झालं, रामेश्वराचं दर्शन झालं, आणि खाली एक मंदिर आहे ज्याचं नाव आहे गवळदेव. तर गवळदेव तुम्हाला आज आहे विसर्जन, तर 5 दिवसाचं गौरी विसर्जन आहे आज. तर गौरी विसर्जनाला तुम्हाला गवळदेवाचं दर्शन होईल, तर तिथे मी तो टेक घ्यायचा प्रयत्न करेल एक छोटासा, कारण की ती सगळी गडबड चालू असणार आहे. आणि हा मंदिराच्या समोरचा परिसर आहे बरं का, भारी वाटतंय खूप. आणि जो काय श्रीचा एक्सपिरियन्स होता तो पण तुम्ही बघितलाच, याच्या आधीचा टेक होता तो. तर श्रीजला पण आज भारी वाटला इथं येऊन, कारण की तो पण खूप दिवसांनी आला होता गावी. तर आता आम्ही निघालो आहे घराच्या दिशेने, तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे कनेक्टेड, स्टे ट्यून, आणि भेटत राहू. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. हा मंदिराचा बॅक साईड आहे पावनादेवी मंदिराचा. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, त्याला मिठी मारायची.